तर नवी मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार झालेला आहे. साताऱ्यामधील जाधव नावाच्या व्यक्तीनं पत्नीच्या नावानं 30 अर्ज भरलेले आहेत. खारघरमधील महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर करून त्यांना 1000 रुपये लाटलेले आहेत. खारघरमधील भाजपच्या माजी नगरसेवकाकडून गैरप्रकार झालाय त्या सगळ्या संदर्भातला पर्दाफाश करण्यात आलाय. पूजा महामुनी या महिलेच्या आधार कार्डला साताऱ्यामधील जाधव नावाच्या व्यक्तीचा नंबर लिंक झाल्यानं हा गैरप्रकार उघड झालाय. आपला फॉर्म भरू शकत नाही, फॉर्म भरताना तुमचा आधार कार्ड मिस करू शकत नाही, तर त्या व्यक्तीने मिसयूज केलाय, मग त्याच्यावरती गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल नाही केला तर आमचे रंजन बिर्ला, आमचे जेवढी महिला मंडळ आहे, सर्व जाती धर्माची महिला, आमच्या महिलांवरती अन्याय होत असेल आणि ही महिला एससी समाजाची आहे, तिच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही तिथे तडक मोर्चा आणत असेल ऑफिसला, आणि आमच्या महिलांना पैसे भेटले पाहिजे.